मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला यश आलं. गेले 3 दिवस सातत्यानं मुख्यमंत्री विविध मार्गाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जोडण्या लावत होते. त्यानंतर आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी एक पाऊल मागं घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आज थेट प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थिती लावली. त्यामुळे आवाडे यांनी घेतलेली भूमिका पेल्यातील वादळ ठरली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माने यांची उमेदवारी बदलावी यासाठी काही भाजप नेत्यांनी आग्रह धरला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर ठाम राहिले. दुसरीकडे भाजपचे सहयोगी सदस्य आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी अचानक हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं. त्यानंतर अवघ्या 24 तासातच म्हणजे शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं कोल्हापूरमध्ये दाखल झाले. शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्रभर त्यांनी खलबतं केली. नामदार चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, विनय कोरे आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. रविवारी सकाळी मुंबईला रवाना झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा कोल्हापूरमध्ये आले. त्यांनी रुईकर कॉलनी इथं आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार आवाडे यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करून त्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पत्रकारांशी बोलताना दिली. प्रकाश आवाडे हे स्वतः इच्छुक होते, त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली, ते स्वतः मिरवणुकीत आहेत, फॉर्म भरायला आहेत, त्यामुळे आता तुम्हाला काही शंका कुशंका काही चिंता नसावी. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार माने यांचा विजय निश्चित आहे असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतली आहे, त्यामुळेच आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असा खुलासा आमदार आवाडे यांनी केलाय. हा लोकसभा मतदारसंघ आमचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ, शिरोळ हातकणंगले तालुका आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे, पण त्याच्याबरोबर इतरही ठिकाणी आमची कामं आहेत, त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता. आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय नाही, आता आपण थांबायचं आहे, कार्यकर्त्याला कुठं थांबायचं आणि थांब म्हणलं की थांबायचं आहे ही आज्ञा पाळायचं. एकूणच आमदार आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणं म्हणजे हपकी डाव ठरला. त्यातून आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडून काही शब्द पदरात पाडून घेतले अशी चर्चा होतीये.